टार्गेट कोण आहे आमच्या विशेष कार्यक्रमामध्ये? पुण्याहून कोविड योद्धा आहेत नगरसेवक गणेश बिडकर. गणेश बिडकर यांनी 15,000 लोकांना राशन वाटप केलं, तसंच पुण्यामध्ये आरोग्य व्यवस्था सक्षम करण्यासाठी आपलं मोलाचं योगदान दिलं. नगरसेवक म्हणून जे काम त्यांनी करायला पाहिजे होता त्यापेक्षा माणूस म्हणून आणि माणुसकी म्हणून त्यांनी मोठं काम केलेलं आहे. राजकारण सर्वच जण करतात, वाद प्रत्येक शहरामध्ये वेगवेगळ्या गोष्टीवरून होतातच आहेत, पण त्या वादात न पडता आरोग्य व्यवस्थेतल्या उणीवा दूर करून त्यावर उपाययोजना शोधण्याचं महत्वाचं काम त्यांनी केलेलं आहे. खूप स्वागत आहे गणेश बिडकर, जय महाराष्ट्राच्या टार्गेट कोरोना या विशेष कार्यक्रमामध्ये. धन्यवाद, नमस्कार. पुण्यामध्ये कोविडचा कोरोनाचा प्रादुर्भाव वेगात होत असताना आणि देशात त्याची नोंद प्रकर्षानं घेतली जात असताना एक आरोग्य सेवक, एक नगरसेवक म्हणून समाजासाठी झटणाऱ्या आणि स्वतः कोरोनावर मात करून पुन्हा सक्रिय होणाऱ्या गणेश बिडकरांच्या काय भावना आहे? सर्वप्रथम आपण मला या आपल्या कार्यक्रमात बोलवलं त्याबद्दल मी आपला ऋणी आहे, कारण कोणीतरी कामाची दखल घेतली तर काम करण्याचा स्पीड हा डबल होत असतो कार्यकर्त्यांचा. आणि गेली अनेक महिने, जवळपास मार्च पासून आम्ही व माझी सर्व टीम त्या माझ्या मध्यवस्तीत काम करतोय, आणि त्यामुळं दाट लोकवस्तीचा असलेला भाग, पेठांचा, झोपडपट्ट्यांचा आणि अत्यंत कंजस्टेड असलेल्या या भागात ज्यावेळेस कोरोना प्रादुर्भाव चालू झाला त्यावेळेस पहिला हॉटस्पॉट म्हणूनच आमचा भाग उदयाला आला. पहिले जे 2-4 हॉटस्पॉट होते, कासेवाडी, मंगळवार पेठ, सोमवार पेठ, पर्वती दर्शन, त्यात आमचा भाग होता. त्यामुळे एक मोठं आव्हान आम्हा सर्व कार्यकर्त्यांवर या कोरोनाने आलं होतं. अत्यंत त्यावेळेची परिस्थिती वेगळी होती, त्यावेळेला प्रश्न वेगळे होते. सुरुवातीला लोक घाबरलेली होती, पत्रे लावले होते, रस्ते बंद होते, लोकांच्या जेवणाची भ्रांत होती. त्यामुळे सर्वप्रथम पहिल्या लॉकडाऊनमध्ये लोकांच्या जेवणाची व्यवस्था करण्याचा एक वेगळा मोठा प्रश्न आम्हा सर्व कार्यकर्त्यांसमोर होता. त्यातनंच मग किट देणं असेल, लोकांना जेवण देणं असेल, हा एक मोठा कार्यक्रम पहिले 1-1.5 महिने झाला. परंतु काळानुसार रोज प्रश्न बदलत गेलेले, त्यामुळं कधी जेवणाची भ्रांत, त्याच्यानंतर संपूर्ण भाग सॅनिटाईज करणं, असे वेगवेगळे प्रश्न कालांतराने वेगवेगळे भेडसावू लागले आणि त्यातनं वेगवेगळ्या कामाचं स्वरूप बदलत गेलं. ते आज अॅम्ब्युलन्स मिळून देणे आणि डेथ पास मिळून देण्यापर्यंतचं काम वाढलंय. आणि हे सर्व करता करता कोरोनाची लागण सुद्धा गणेश बिडकरांना झाली आणि त्यांनी या कोरोनावर मजबूतीनं मी मात सुद्धा केली आणि पुन्हा तुम्ही सक्रिय सुद्धा झाला. हो, मी आणि माझं संपूर्ण ऑफिस हे यात बाधित झालं. आम्ही सर्वजण जवळपास 18 जण कोरोनाने बाधित झालो, परंतु लोकांच्या फिरत असताना हे अपेक्षित होतं, त्यातनं कोणी वाचू शकणार नव्हतं, परंतु घरात बसणं पण शक्य नव्हतं आणि त्याचमुळं यातनं मार्ग काढावा लागला. अजूनही काढावा लागणार आहे, संकट टळलेलं नाहीये. अगदी खरं तर पहिल्या दुसऱ्या लॉकडाऊनमध्येच राज्य शासनातर्फे, महानगरपालिकेतर्फे जे काही प्रयत्न करायला पाहिजे होते ते सुरू झाले होते, परंतु राज्य शासनाकडनं खूप कमी प्रतिसाद महापालिकेला मिळाला. का? पण याचं कारण काय? याचं कारण असं, एक त्याला जोडून एक प्रश्न माझा असाही आहे की तुम्ही सक्रिय होता आणि मार्च आणि एप्रिलच्या महिन्यामध्ये राजकारणात लोकांचं प्रतिनिधित्व करणारे लोक हे खूप कमी प्रमाणात दिसत होते, त्याबद्दल चर्चाही झाली एप्रिलच्या महिन्यामध्ये. आणि असं वातावरण राज्यामध्ये असताना तुम्ही सक्रिय होता, लोकांच्या मदतीला धावून गेला, त्यावेळेला राज्य सरकारकडनं कमी प्रतिसाद दिला असं तुमचं म्हणणं आहे, याला जोडून उत्तर दिलं तर बरं होईल. यात असं आहे की नेतृत्वच दिसत नव्हतं राज्य सरकारचं, म्हणजे पालकमंत्री दिसत नव्हते, पालकमंत्र्यांनी एकही बैठक घेतली नव्हती, मुख्यमंत्र्यांची एकही व्हिडिओ कॉन्फरन्सिंगची पण बैठक झाली नव्हती आणि मग ससून व्यतिरिक्त एकही राज्य सरकारचं हॉस्पिटल अद्ययावत नव्हतं,
तिथं प्रचंड प्रॉब्लेम होते. इतका धडाडीचा मुख्यमंत्री, प्रशासनावर बचक असणारा, प्रशासनाची माहिती इत्यंभूत असणार आहे अजित पवार, हे तुमचे पालकमंत्री असताना सुद्धा हे घडावं? हो, हेच दुर्दैव आहे. परंतु त्याच्यानंतर मी तुम्हाला तेच सांगतो की जे आज कोविड सेंटर आलं, जम्बो कोविड सेंटर, हे बैल गेला आणि झोपा केला अशा पद्धतीने आले. आज ते 5 महिन्यानंतर आले, ते पहिल्या महिन्यात त्याची सुरुवात व्हायला पाहिजे होती. मी तुम्हाला प्रकर्षाने सांगू इच्छितो की त्यावेळेस कोविड एखाद्याला झाला तर नायडू किंवा ससून याच्याशिवाय पर्याय नव्हता. तेव्हा महानगरपालिकेने इनिशिएटिव्ह घेऊन आम्ही सर्व नगरसेवकांनी महानगरपालिकेने वेगवेगळ्या हॉस्पिटलला कन्व्हिन्स करून 80 हॉस्पिटलशी करार केले. मग त्यात दीनानाथ असेल, त्यात सिम्बॉयसिस असेल आणि सिंहगड इन्स्टिट्यूट असेल. ही सगळी जबाबदारी राज्य शासनाची आहे. म्हणजे पुण्याला वाऱ्यावर सोडलं असं म्हणता येईल? ज्या पुण्याशी ठाकरे कुटुंबियातल्या अनेक लोकांचा संबंध येतो, म्हणजे मी राजकारणात जाणार नाही, पण हे आता तुम्हाला नगरसेवक म्हणून किंवा समाजसेवक म्हणून तुम्ही कोरोनावर मात करून सक्रिय असलेले राजकारणी आहात, पुण्यात राज ठाकरे, उद्धव ठाकरे, बाळासाहेब ठाकरे यांचा सातत्यानं संबंध होता. शरद पवार राष्ट्रीय नेतृत्व हे पुणे जिल्ह्यात नाही, अजित पवार उपमुख्यमंत्री आहे, सुप्रिया सुळे कायम सक्रिय तिथे राजकारणामध्ये आणि समाजकारणामध्ये दिसत असताना पुण्यासंदर्भातलं जे एकंदरीत नियोजन व्हायला पाहिजे होतं ते झालं नाही का? कारण मुंबईनंतर पुण्यामध्ये जास्तीत जास्त संख्या कोरोनाबाधितांची उशीर झाला. तुम्हाला मी सांगतो, ससूनमध्ये इतकी विदीर्ण परिस्थिती होती, त्याच्यानंतर ससूनची 11 मजली बिल्डिंग अजूनही चालू नाही आमची. मला सांगा, जर का इन्फ्रास्ट्रक्चर उभं करायचं राज्य शासनाने मनात आणलं आणि दादांसारखा कार्यतत्पर, म्हणजे मला दादांचा कामाचा अनुभव आहे, स्पीड आहे, परंतु का काय माहित त्यांचा स्पीड पूर्वी सारखा जाणवला नाही. अपुरं मनुष्यबळ, आरोग्य व्यवस्थेतल्या उणीवा, दोष यामुळे हे असं झालं असावं. हो, चोकलिंगम साहेबांना त्यांनी इन्चार्ज केलं, आमच्या गोळे साहेबांना इन्चार्ज केलं. आमच्याकडे त्यावेळेस ससून आणि नायडू शिवाय पर्यायच नव्हता आणि नायडूने अत्यंत चांगलं काम केलं महानगरपालिकेचं हॉस्पिटल असून सुद्धा. त्याच्यानंतर आम्हाला दीनानाथ, सिम्बॉयसिस, सिंहगड इन्स्टिट्यूट यांनी खूप मदत केली. त्यांनी आम्हाला जवळपास त्यावेळेस 2-3 हजार बेड उपलब्ध करून दिले. एखाद्या महानगरपालिकेचा, खास करून नागपूर, पुणे, औरंगाबाद, नाशिक किंवा मुंबई या सर्व मोठ्या नगर महानगरपालिकेचा आयुक्त जर सक्षम असेल तर तो संकटावर मात करण्यासाठी किंवा प्रशासन राबवण्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकतो असं मत आहे आपलं? याचं नियोजन जर का 3 महिन्यापूर्वी झालं असतं, 4 महिन्यापूर्वी झालं असतं, असंही तंबू तर हॉस्पिटल उभं करायचंय. तुम्ही काय ससून अद्ययावत केलं नाही, तुम्ही एखादी मोठी अम्युनिटी घेऊन ती तिथे 1-2 हजार पेशंटचं हॉस्पिटल उभं केलं नाही राज्य सरकारने. जे काही करू शकतं राज्य सरकारकडे बजेट असतं, फक्त इच्छाशक्तीच्या अभावामुळे हे होऊ शकलं नाही. मोठमोठी कोविड सेंटर उभारून होणार नाही गणेश भेटकर, मोठमोठी कोविड सेंटर उभारून फक्त होणार नाही तर त्यातली आरोग्य व्यवस्था पुरवणारे सक्रिय कर्मचारी हे काही एका दिवसात जन्म घेऊ शकत नाही किंवा एका दिवसात ही व्यवस्था उभी राहू शकत नाही. आरोग्य सेवेत काम करणारे सगळे डॉक्टर, नर्सेस किंवा त्याचा पूरक स्टाफ जो असेल तो अनेक वर्ष तयार व्हायला लागतो, तो एकाच वेळेला कसा आणणार? बरोबर आहे. आम्हाला तेच म्हणायचं होतं की ससून सारखं एक मोठं हॉस्पिटल होतं तुमच्याकडे, ज्याची 11 मजली बिल्डिंग होती, त्याची अजूनही काही मजले रिकामेच आहेत. बरोबर. ते जर का तुम्ही युद्ध पातळीवर तिथं केलं असतं आणि इन्फ्रा होतं तुमच्याकडे, तिथे डॉक्टर्स होते. आता काय झालंय, जम्बो सेंटरचा प्रॉब्लेम असा आहे की एका पेशंटला बाथरूमला जायला 100 मीटर चालावं लागतं. तुम्ही एक यंत्रणा उभी केली आहे पण तिचा उपयोग त्या माणसाला कितपत होईल याचा खूप बारीक विचार झाला नाही गाईत. बरोबर. आणि त्याच्यावर आमचं ऑब्जेक्शन. बरं, पुण्यामध्ये कोरोनाचा फैलाव होण्यासाठी कोणती महत्वाची कारण आहे? कारण पुण्या मुंबई नंतर पुणे, नाशिक, नागपूर, अकोला, औरंगाबाद अशी जी काही महाराष्ट्रातली शहरं आहे मोठी, त्यात पुण्यामध्ये सर्वात वेगानं प्रसार होत होता. पुण्यातल्या काही लोकांनी अजिबात सहकार्य केलं नाही, अर्थात पुण्यानी सर्व पुणेकरांनी केलं असंही नाही. पुण्यातले काही भाग हे अत्यंत तिथले नागरिक बेजबाबदारपणे वागताना आपल्याला दिसले. मास्कचा वापर तिथे नव्हता का? भाजी बाजारामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात टाळेबंदी शिथिल करत असताना गर्दी झाली, व्यापाऱ्यांनी प्रतिसाद दिला नाही का? हे सर्व प्रश्न आहेतच पुण्यामध्ये. हे सगळे मुद्दे आहेतच. लोकांना अजूनही अवेअरनेस दिसत नाहीये, लोकांना या संकटाची अजूनही जाणीव झालेली नाहीये.
त्याच्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात महानगरपालिका असेल, आम्ही नगरसेवक असू, सामान्य कार्यकर्ता पण आज रस्त्यावर फिरून सांगतोय अरे असं करा असं नका करू अशी काळजी घ्या. परंतु अजूनही लोकांना त्याचा त्यातले गांभीर्य कळायला अजून वेळ लागतोय. आज कम्युनिटी स्प्रेड पर्यंत पुणे शहर आले, पण एकच गोष्ट चांगली आहे की पुण्यात सगळ्यात जास्त टेस्ट पण पुण्यातच होत आहेत. आपण जर का टेस्टचा आणि रिकव्हरीचा रेट पाहिला, पूर्वी जो डेथ रेट पुण्याचा होता तो भारतात सगळ्यात जास्त होता, तिथून आज भारतात सगळ्यात कमी डेथ रेट पुणे आले. तर थोडा वेळ लागलाय, यात प्रचंड मोठ्या अँबिक्विटी आहेत, म्हणजे एका दिवसात होऊ शकणाऱ्या नाहीयेत. अगदी अगदी गणेश बिडकर, एक VRL सोडली तर दुसरी लॅब नव्हती आपल्याकडे. बरोबर गणेश बिडकर, लॅब सुद्धा नव्हती, आता आपल्याकडे 7-8 लॅब चालू झाले. बरोबर गणेश बिडकर, काळ अत्यंत आव्हानात्मक आहे, संकटाचा आहे, पण या संकटाशी दोन हात करणारे तुमच्यासारखे राजकारणी आहेत, समाजसेवक आहेत, तुमच्यासोबत एक मोठी कार्यकर्त्यांची फळी जीवावर उधार होऊन काम करते आहे. तुमच्या 18 कर्मचाऱ्यांना लागण झाली, पुन्हा ते कोरोनाच्या या महाभयंकर संकटात सुद्धा खंबीरपणे कोरोनाशी मुकाबला करण्यासाठी सज्ज झाले आहेत, ही समाजासाठी अत्यंत प्रेरणादायी अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. तुमच्या अनुभवाच्या मदतीनं साथीनं कोरोनाला आपल्याला टार्गेट करायचं आहे, म्हणून जय महाराष्ट्राच्या या टार्गेट कोरोना या विशेष कार्यक्रमामध्ये आपण आपले अनुभव कथन केले. खूप धन्यवाद.